बालाजी भोसले, हा माझा मुलगा प्रसाद बालाजी भोसले, ह्याला इथं येण्याआधी हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे हायपर होता, त्याच्या बोलण्यात स्पष्टता नव्हती किंवा तो मुलात मिसळत नव्हता, परत भरपूर असे प्रॉब्लेम होते, थोडं मतिमंदवी आहे, त्याच्यामुळे त्याचं वागणं हे जरा समाजात म्हणजे शाळेत वगैरे हे नव्हतं त्याचं जास्त, त्याच्यामुळे त्याला खूप प्रॉब्लेम यायचा मला, आणि तो हेअर कट करायला किंवा शिव्या देणं हे त्याचं खूप वाढलेलं होतं, हायपर होता, एका जागेवर बसत नव्हता किंवा सांगितलेल्या इंस्ट्रक्शन पाळत नव्हता, ऐकत नव्हता आमचं सगळ्यांचंच, त्याच्यामुळे जरा लोकही जास्त हे करायचे म्हणून कि बाबा असं कस काय मुलगा आहे हा. आणि इथं ज्यावेळेस आलो सरांकडे तेव्हापासून त्याच्यात सुधारणा झालेली आहे, म्हणजे त्याच्या अटेन्शन वाढलेलं आहे, स्पीच तर एकदम ओके झालेला आहे, स्पीचमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे, बाकी जे अटेन्शन पहिले जेवढं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट झालेलं आहे जास्त अटेन्शन, आणि त्याचं म्हणजे एका ठिकाणी बसण्याची सवय जास्त झालेली आहे, किंवा एका वस्तूकडे म्हणजे थोडं लिहिणं किंवा हे करणं हे सुद्धा वाढलेलं आहे, शाळेत सुद्धा त्याचा रिस्पॉन्स आता खूप चांगलेला आहे, सर शाळेचे सर सुद्धा सांगतात की शाळेत रिस्पॉन्स खूप चांगला आहे त्याचा, त्याच्यामुळे 8 महिन्याची ही ट्रीटमेंट आम्ही घेतलेली आहे, त्याच्यामध्ये खूप खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे, त्याच्यामध्ये असं काय असं वाटलं नाही की बाबा एवढा फरक पडेल, पण आता तो एकदम खूप फरक पडलेला आहे, म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीचा फरक पडलेला आहे. सर तो काय काय वाचतो आता, मराठी इंग्लिश? आपण सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वाचतो, म्हणजे वाचतो तो. हा बर, हे वाच बर, हे वाच, हे काय, हा काय ते बर, ए आणि इकडे दाखवतो मी, सोड सोड, इजून वाच, मागे बस, आरामशीर टेकून बस, वाच काय काय वाच, हे बूट, बूट बूट हे काय आहे, हे काय आता बोलतो व्यवस्थित चांगला ना? हा एकदम चांगला व्यवस्थित बोलतो, आता पूर्वी शिवाय द्यायचं कसं आता प्रमाण, आता शिवाय द्यायचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, म्हणजे असं काय म्हणजे एवढं देत नाही. अजून आणि बाकी त्याच्या रेग्युलर सवयीमध्ये सुद्धा खूप फरक पडलेला आहे, शाळेत ऍटिट्यूड चांगला, हा शाळेत चांगला, एकदम शाळेत चांगला बघतो सगळ्याशी आता, म्हणजे ओव्हरऑल मतिमंदत्वपणा आणि जे बेचिनी होती हायपर ऍक्टिव्हिटी होती ते पूर्ण कमी झालं, ते पूर्ण कमी झालं आता.